डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या 3 फेब्रुवारीच्या भागात राजकुवरबाई संभाजी राजांकडे हरजी राजेंसाठी जबाबदारी मागतात. त्यांना स्वराज्यासाठी काहीतरी करायची संधी द्या असं त्या सांगतात. तेव्हा शंभूराजे, संधी मागून मिळत नसते तर ती पराक्रमानं सिद्ध होते असं सांगतात. आणि हरजी राजांमध्ये स्वराज्य निष्ठ असेल तर त्यांचं स्थान कायमच उच्च असेल असं बोलतात. या गोष्टीनं राजकुवरबाई खुश होतात. इकडे गणोजी राजे आणि येसुबाईंमध्ये वाटणीवरून वाद होतो. येसुबाई त्यांना वतन मिळणार नाही असं निक्षून सांगतात. पण त्यांना पटत नाही तेव्हा तिथे शंभूराजे येतात आणि त्यांना काय चालू आहे असा प्रश्न विचारतात. तेव्हा गणोजी राव थोडे चपापतात. शंभूराजे युवराजनींना वाढायला सांगतात. इकडे गणोजी राजे आणि हरजी राजे एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्या वतनावरून चर्चा होते. संभाजी महाराज त्यांना थोडा वेळ थांबून कवी कलशांची वाट बघायला सांगतात. संभाजी महाराज कवी कलश, हंबीर मामा आणि पिलाजीराव शिर्के यांचं कौतुक करतात आणि त्यांच्यामुळेच आम्ही रायगडावर येऊ शकलो असं सांगतात. दुसरीकडे अंबिकाबाई आणि राजकुवरबाई साहेब राणूबाईंना त्या कोणती जबाबदारी मागणार असं विचारतात. तेव्हा त्या कोणतीही जबाबदारी मागणार नसल्याचं बोलतात. येसुबाई संभाजी महाराजांना मंचकारोहण करण्याबाबत सांगतात. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या आगामी भागात संभाजी महाराज मंचकारोहण करणार असल्याची खबर राजाराम राजे सोयराबाई साहेबांना सांगतात. तर अनाजी दत्तोंना सुद्धा ही खबर कळते. अनाजी पंत आता काय नवा डाव खेळणार? संभाजी महाराज गणोजी राजेंची समजूत घालणार का? हे सगळं स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या भागात बघायला मिळेल. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका स्वराज्य रक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस. Download the Z5 app now.